बद्दल काही क्वेश्चन्स आहेत का विचारा मला. हा चष्मा घालून नाही, ज्यांना चष्मा आहे त्या चष्म्याला घालून करू शकता. शक्यतो तुम्ही बिंदू त्राटकाने सुरुवात केलं तर चांगलं असतं. काय डायरेक्ट तुम्ही ज्योती करू शकत नाही, करायचं शक्यतो बिंदू करा, बिंदू नंतर थोडे दिवस प्रतिबिंब करा, आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय करू शकता, ज्योती त्राटक करा. पण सूर्य त्राटक तारा त्राटक करायचं नाही, हा सूर्य त्राटक करायचं नाही. सगळे योगी लोक करू शकतात. सर मेडिटेशन करताना जर इथलं आपला ऐक्य होत आहे तुम्हाला एक शक्ती चित्ते की बिंदू त्राटक केलंच पाहिजे. मेडिटेशन करताना, मेडिटेशन करताना जर आपण अंतर त्राटक म्हणतात त्याला, अंतर त्राटक बाह्य त्राटक असे दोन प्रकार असतात. तर अंतर त्राटक म्हणजे तुम्हाला बाहेरील बिंदूकडे बघायला पाहिजे असं नाही, तुम्ही डोळे बंद करून इथं जरी लक्ष दिला तर थोड्या वेळाने इथं कलर रिंग दिसतोय, आणि मग हे वेगवेगळ्या कलरच्या सरिंग्स येतात निघून जातात, येतात निघून जातात, निघून जातात, सगळ्यांना मिळतात. हा तर इथं आतमध्ये जर तुम्ही बघत बसला ना तरी सुद्धा ते त्राटक आणि त्याच्या त्याचे सुद्धा खूप छान चांगले रिझल्ट्स आहेत. इकडं तुमचं थर्ड आय ऍक्टिव्हेट होण्यासाठी फार फास्ट काम करत आहे. डोळे बंद करून आतल्या आत फक्त बघत राहायचं, तिथं समोर बघत राहायचं डोळे बंद करून. युट्यूबवर मी ऐकलं होतं असं काही त्याचं ऍक्टिव्ह झालं तर हे नसतं, चांगलं नसतं असं. काय चांगलं नसतं हे चांगलं नसतं असं कसं वाटते. थर्ड ऍक्टिव्ह पण दिशा लोक काही पण टाकलेलं असतं त्याच्यामध्ये असं नाही. थर्ड ऍक्टिव्ह कोणा म्हणजे तुम्ही वरच्या लेवल सर दिशा एकच पाहिजे का, दिशा बदल शक्यतो उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसायचे, दक्षिण पश्चिमेला त्राटक करायचं नाही. कुठलं तुम्ही करू शकता, माझं जे आवडीचं आहे ना मी सांगतो, फक्त खोल श्वास घ्यायचा काय आणि ते श्वास टिकून ठेवा कुंभ आणि पुन्हा सोडा, पुन्हा रेखावर लावा, आंतरकुंभक बाह्यकुंभक काय श्वास घेणे कोंडून राहा आणि पुन्हा सोडा, पुन्हा रेखावर राहा. असं जरी राऊंड केला ना ते जास्त इफेक्ट होईल. कुठलं पण एक प्राणी तुम्ही करू शकता पण हे चांगलं आहे. सकाळी ज्योती बिंदू त्राटक आणि सायंकाळी नाही, शक्यतो एक महिना तुम्ही बिंदू त्राटक करायचे. आणि बिंदू त्राटकामध्ये म्हणजे आपल्या डोळ्यांना चांगलं एक्सरसाइज होतोय आणि तिथे इजा नाही, तिथं प्रकाश नाही किंवा उघड नाही. बिंदू त्राटक एक महिना करा, त्यानंतर मग तुम्ही प्रतिबिंब त्राटक करा. प्रतिबिंब हे चांगलं म्हणजे आपल्या लोकांसाठी, फक्त बाबा मला प्राण्यांच्यावरती काम करायचं आहे अशा लोकांना मग ज्योती त्राटक करा. किंवा मला बाबा त्याचे असे काय करायचं की बाबा रोडवरच्या माणसाला उभं करायचं आणि पैसे काढून घ्यायचं आहे अशा वेळे ज्योती त्राटक. ती लोक चौथे त्राटक करत असताना एक महिना आपण त्राटक करत आहात, एका दिवस गावला गेलो त्या दिवशी टाइम कमी जास्त झाला शक्यतो काय करा, हळूहळू वाढवत चला. नाही नाही ते नाही, समजा आम्ही रात्री सकाळी 6 वाजता करत आहे, 5 वाजता करत आहे, नाही चालणार असं नाही. पण शक्यतो ठरलेली वेळी ठरलेली जागी जर तुम्ही त्राटक केला ना त्याचे फास्ट रिझल्ट मिळतात. असं नाही की बाबा मी सकाळी केलो मग संध्याकाळी कसं करणार असं नाही. आमच्याकडे शिफ्ट ड्युटी असते, ठीक आहे, तर नाईट ड्युटी राहील, आपण 12 वाजता करू शकता. सकाळी तुम्ही एक समजा 20 मिनिट 15 मिनिट केला, संध्याकाळी 20 मिनिट 15 मिनिट केला तर डबल इफेक्ट होतो, डबल इफेक्ट होतो, उलट चांगलाच आहे एकदम. पण एक महिना पात्र बिंदू त्राटकाने सुरुवात करायची. इकडं मी बसलो होतो समजा, जरा माझ्या समोर उत्तर दिशा असायची,
किंवा पूर्व किंवा पूर्व असं दक्षिणेकडे अजिबात करायचं नाही पश्चिमेकडे नाही करायचं उत्तर मिळत नसेल तर पूर्व आणि जर ईशान्य मिळत असेल तर त्याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही ईशान्य कोपरा ईशान्य कोपरा म्हणजे देव देवतांची वास असतं तिकडं ना फक्त नैऋत्यला अजिबात करायचं नाही दक्षिणेला नाही आणि 3 नंबरला पश्चिमेला नाही शक्यतो शाकाहारी हे सगळ्यासाठी चांगलं असतं कारण हे सगळं जे टेक्निक आहे आध्यात्मिक टेक्निक आहे कुठल्याही कामासाठी तुमची विल पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा शाकाहारीच पाहिजे सगळ्या कामासाठी शाकाहारी चांगलं असतं चमकणे जो प्रकार आहे पांढर होणे ते पांढर होणे फक्त अर्धा सेकंद एक सेकंद टिकत ते आणि ते ज्या त्यांनाच समाधी अवस्था म्हणतात आणि ते ज्याला वाढवतोय त्याला तर तो ध्यानामध्ये म्हणा समाधी अवस्थेमध्ये म्हणा सहज होत ते समाधी अवस्थेत एक झुलक असतं ते पांढरपणा आणि ते तुम्हाला वाढवतात अर्धा एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड येईल आणि निघून जाईल आणि ते तुम्ही जर समजा अर्धा मिनिट एक मिनिट असं करू शकलो तर तुमचं जर कोणीच होऊ शकत करताना स्वसंमोहन करून सूचना देऊन तो करू शकता ना तुम्ही स्वयं सूचना घेऊ शकता स्वयं सूचना माझ्यामध्ये त्राटक पॉवर वाढत चाललेलं आहे माझं मन कॉन्सन्ट्रेट होत चाललेलं आहे माझ्या डोळ्यामध्ये ताकद येत चाललेलं आहे ते स्वयं सूचना घेत घेत तुम्ही त्राटक केलं तर डबल इफेक्ट आहे कारण सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रॉब्लेम पण होतोय आणि इकडं फिजिकल एक्सरसाइज होतो एकदम सर आपण समजा 1 वर्ष त्राटक केलं आणि त्याच्यानंतर 3 महिन्याच्या आरोग्य गॅप पडला तर मग तो रिझल्ट राहतो का तसं म्हणजे अनुभव घ्यायचा नाही येणार की तुम्ही बघा 3 महिन्यानंतर रिझल्टला सुरुवात होते 1 महिन्या 1 वर्षामध्ये जर तुम्हाला खूप चांगले चांगले रिझल्ट आला खूप चांगले चांगले रिझल्ट आला मी आता इथून पुढे मी पुन्हा त्राटक सुरुवात करणार आहे मी खूप वर्ष केलं नाही मी इतक्या कामामध्ये बिझी असतो ना मला ते हेच मिळालं अगदी पी एच डी करत असताना तर सकाळी 8 पासून रात्री 12 पर्यंत मी बिझी असायचो एवढं सगळं असायचं बरोबर काळा बिंदू हा आणि भोवती जो कलर मी कुठं घेतला पांढरा कागद आहे आणि मध्ये फक्त ब्लॅक स्पॉट द्यायचा आहे 25% एवढा भोवती कलरचा काही संबंध नाही भोवती कलरचा काही संबंध नाही किंवा तुम्हाला गुगलला जर तुम्ही गेला तर स्पायरल म्हणायचं स्पायरल स्पायरल म्हणणारे छान छान अशी हे चित्र आहेत त्याचा त्राटकाचे अर्थात मी तुम्हाला दाखवतो त्राटक चित्र त्याच्यात तुम्हाला जे आवडतं ते घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही त्राटक करा सर ते युट्यूबवर तुम्ही सांगितलं कॉलंबोमध्ये कुठलं ते दुकान आहे त्यामध्ये बरंच मटेरियल मिळतं हां चक्र तो नाही आता बघा पूर्वी ठीक होतं पण आता तुम्हाला नेटवरती सगळं मटेरियल मिळतं नेटवर घ्यायचं झालं तर त्याची साईज किती पाहिजे काही नाही तुम्ही त्याचा इमेज डाउनलोड केला ना तर तुम्ही किती साईज मध्ये त्याला हे करू शकता शक्यतो 8x8 जर असेल ना एकदम छान होतंय माझ्या घरात आता सध्या 8x8 असं त्राटकाचं आहे खूप छान दिसतंय ते आणि व्यवस्थित होतोय तुम्हाला मी काय करायला माहित आहे का आपल्या ग्रुपवरती मी टाकतो सगळे त्राटकीच्या स्पायरल ग्रुपवरती टाकतो सर अंतर किती असेल 2.5 ते 3 फूट जवळपास म्हणजे 1.5-2 फूट तुम्ही समजा बिंदू लहान केला असेल तर जवळ घ्यायचं बिंदू जर असं मोठं केलं असेल तर लांब घ्यायचं असं पण इन जनरल समजा इथं भिंत असेल तर इथं मी बसतो ह्या ठिकाणी बसतो मग मला ही बिंदू दिसेल 2.5 ते 3 फूट वगैरे हा 1.5 फुटानंतर एकदम जवळ नको एवढं असं जवळ घेतलं की डोळ्यावर ताण पडेल सर आपण ज्या वेळेला निरंतर आठवत करतो त्यावेळेला जो मिरर घेणार आहे तो नवीन घ्यावा लागेल नवीन घ्यायचं आहे आणि ते मिरर एक लाल कापडामध्ये बांधून ठेवायचं स्वतःसाठी वापरायचं नाही घरात वापरायचं नाही फक्त मेडिटेशन करताना त्राटक करतानाच ते घ्यायचं आणि लाल कापडामध्ये गुंडाळून वर ठेवायचं पुन्हा मेडिटेशन वगैरे काढायचं पुन्हा लावायचं आणि पुन्हा बघायचं जनरल लोकांच्या हाती लागू द्यायचं नाही आणि आपण सुद्धा भांग पाडण्यासाठी वापरायचं नाही फक्त त्राटकासाठी वापरायचं त्याची साईज वगैरे काय आहे ते रेग्युलर
ते रेग्युलर मिळतं ना, तो रेग्युलर तुम्ही घेऊ शकता. थोडा मोठा असला चालेल, फारसा मोठा असला चालेल. आपला फक्त चेहरा दिसायला पाहिजे, आपला चेहरा दिसायला पाहिजे. बिंदू त्राटकडे जाऊ नका, आता मिरर तुम्हाला करायचं असेल तर पुढं मग हे करू शकता, नाही तुमचं गोल वरती आहे काय, तुम्हाला हिप्नोटिझम मध्ये काम करायचं आहे, तुम्हाला मॅग्नेटिक पर्सनॅलिटी बनवायचं आहे, तुम्ही लोकांना आवडावा, लोक आपल्याला खेचत जावे, हे जर तुमचं गोल असेल तर मिरर त्राटक शिवाय दुसरं पर्याय नाही. अगदी काही दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल की लोक आपल्या चुंबकाप्रमाणे यायला लागले, आपलं ऐकतात, आपलं मानतात वगैरे वगैरे. आणि जर तुम्हाला समजा त्याच्या पलीकडची विद्या, म्हणजे मी सांगितलं प्राण्यांच्यावरती करायचं आहे, तुम्हाला लोकांच्या रस्त्यावरती त्यांना संबोधित करायचं आहे काय, किंवा फोटोद्वारे आपण हे पण करू शकतो. बिंदू त्राटक किंवा प्रदीप त्राटक याच्यातून सुद्धा तुम्ही फोटोद्वारे करू शकता, फोटोद्वारे फोटो बघायचे, डोळे बंद करायचे, आतमध्ये त्याला सूचना द्यायची, ते कुठल्या त्राटकाने जमतं, पण डोळे घालून मला अंतर्मनातून सूचना द्यायचं आहे, मग त्याला ज्योती त्राटक पाहिजे. ज्योती त्राटक आणि ध्यान करता आपण दोन्ही डोळ्यामध्ये भागतो, त्राटकाचीच एक पद्धत आहे लक्षात घ्या, त्राटक हे ध्यानाचीच एक वेगळी टेक्निक आहे. त्यामुळे तुम्ही ध्यान म्हणजेच त्राटक आणि त्राटक म्हणजेच ध्यान, इथं जेव्हा तुम्ही श्वासावरती लक्ष देता तर त्यावेळी तुम्ही मना तुमचं मन त्या श्वासावरती कॉन्सन्ट्रेट करता, इथं जेव्हा तुम्ही बिंदूवरती लक्ष देता तुमचं मन त्या बिंदूवरती कॉन्सन्ट्रेट करता, इकडे श्वासावर देता आणि इकडे बिंदूवर देता. आणि हे श्वासावर कॉन्सन्ट्रेट करण्याचे फायदे कमी आहेत, बिंदूवर लक्ष देण्याचे फायदे जास्त आहेत. कारण का ह्याच्यातनं काय होतं, दोन तीन फायदे होतात. एक तर तुमची पिनियल ग्लँड ऍक्टिव्हेट होतं, त्याच्यामुळे सिक्स्थ सेन्स जागे होते. त्याच्यानंतर डोळ्यामध्ये विशिष्ट पॉवर्स डेव्हलप होतात, तर ते पॉवर्सने तुम्ही काही संबोधित करू शकता वगैरे वगैरे. फक्त ध्यानामुळे तुमचं मन एकाग्र होतं, पण जे त्राटकातनं जे फायदे मिळतात ते ध्यानातनं मिळत नाही, पण ध्यानाचे फायदे त्राटकातनं मिळतात. ध्यानामध्ये काय, मन एकाग्र होतं आणि हे इथं मन एकाग्र होतं, पण जे संबोधित करण्यावर जे आहे ध्यान करणारे लोक संबोधित करू शकत नाही, त्राटक करणारे संबोधित करू शकतो, ध्यान करणारं प्राणी रिप्रोड्युस करू शकत नाही, त्राटक करणारं रिप्रोड्युस करू शकतो, ध्यान करणारं वस्तू नजरेत उचलू शकत नाही, त्राटक करणारं उचलू शकतो. पण ध्यानाचे फायदे किती मिळतात, म्हणून ध्यानापेक्षा त्राटक हे सगळ्या बाजूने श्रेष्ठ आहे. लक्षात ओके, त्राटकाविषयी आपण थांबायचं.